नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराळ, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। बे पोट्यो डोंबड्यो, इतिहासाचे लेक्चर आपले थांबले होते, 2 हप्ते झाले। मार पोट्टे पिसायल्यासारखे मेसेज करे, फोन करे, सर अजी इतिहास घ्या ना जी, अजी इतिहास घ्या ना जी, आलो लेको घेऊन तुमच्यासाठी। हे इतिहासाचे लेक्चर जे आहे, हे ते एक बाळूमामाची सिरियल आहे, त्याच्या याच्यात ते जे ॲक्टर आहे, तात्या नावाचं जे कॅरेक्टर आहे त्यानं केलं आहे। ते माझे इतिहासाचे व्हिडिओ पाहून लय प्रभावित झाले, त्यानं मला फोन केला होता, व्हिडिओ कॉलवर बोलले माझ्यासोबत। अक्षय का नाव आहे त्याचं, अक्षय काहीतरी आहे। तर म्हणे सर का खतरनाक, म्हणे माझी गजानन महाराजाची सिरियल येऊन राहिली, म्हणे त्या सिरियलमध्ये माझा चांगला रोल आहे, म्हणे ते वऱ्हाडी भाषा नागपूरची विदर्भाची हे भाषा मी तुमचे व्हिडिओ पाहून शिकलो, म्हणे 200-300 व्हिडिओ पाहून टाकले म्हणे। च्या मावी म्हणलं आता खूपच झाली बा, तर मला खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं एवढ्या मोठ्या ॲक्टरनं मला फोन केला। तर आज आपण 1857 उठाव पाहणार आहे, 8 इतिहासातला खतरनाक पैलू 1857। इंग्रज आईले हागवण उलट्या सुरू झाल्या होत्या 1857 उठावात, ढर्र टमरेट घेऊन धावले होते ते। आली वे तर भारत सोडून पळायला लागलं असतं डोंबड्याने, एवढा खतरनाक उठाव झाला होता ह्या। तर आपलं इतिहासाचे लेक्चर इथं 15-20 घेईन मी, बाकीचे व्हिडिओ पाहायचे असेल तुम्हाला तर आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे त्याच्यावर जा, त्याच्यावर तुम्ही स्टुडंट लॉग इन करून फोन नंबर टाका, तुम्हाला OTP येते, OTP टाका, ॲप चालू होते, त्याच्यात मधात ऑप्शन येते स्टोअरचं, त्या स्टोअरवर जा आणि तिथं जाऊन MPSC फाउंडेशन बॅच जिथं सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटन ते पॅक घ्या। बाकी ज्याच्यापाशी पैसे कमी आहे ते एक सब्जेक्ट टप्प्याटप्प्यानं पैसे आले तर घेऊ शकता, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिजनिंग, भूगोल, इकॉनॉमिक्स, ठीक आहे, पॉलिटी अजून चालू वाचा आहे, विज्ञान चालू वाचा आहे, सेपरेटसुद्धा पॅकेज आहे। त्याच्यानंतर आरोग्य भरती, त्याच्यानंतर फॉरेस्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर पोलीस भरती, असे वेगवेगळे पॅकेजसुद्धा आहेत, तुम्हाला जे पसंत पडते ते घ्या, माझी काही जोर जबरदस्ती नाही। अजून पॉलिटी हे इतिहास वितिहास व्हायला 1-1.25 वर्ष इथून लागन, 1 वा व्हिडिओ अपलोड झाले का मग भाऊ मला काही टेन्शन नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। आबे आपण पाहून राहिलो आता 1857 उठाव, वापस आलो मी। तर या उठावात म्हणजे का अशा घटना घडल्या, का 1857 उठाव काऊन झाला, त्याच्यामागचे कारणं का आपल्याला बे आता जे लोक परीक्षेव्यतिरिक्त पाहून राहिले त्याला बी कामाचं आहे, जे लोक MPSC अभ्यास करणार आहे त्याला बी कामाचं आहे। 1857 उठाव झाल्याच्या नंतर असे काही लोक होते का याले म्हणे हे राजाने आपल्या स्वार्थासाठी केला म्हणे, काही म्हणे हे शिपायाचं बंडस होतं म्हणे, पण काही भारतातल्या इतिहासकारानं हे त्यावेळेस हिंदू मुस्लिमाचं एकतेचं प्रतीक होतं, जर त्यावेळेस ठीक आहे एकत्र सगळे लोक इंग्रजांच्या विरोधात उभे झाले असते तर टमरेट घेऊन इंग्रज चोट्ट्याने पळायला लागलं असतं, आहे का नाही। तर हे लय तिथं मग लय लोकांना, काही लोकांनी टीका केली, काही लोकांनी चांगलं म्हटलं, काही लोकांनी वाईट म्हटलं, ते बी पाहू आपण। पण 1857 उठाव काऊन घडून आला त्याच्यामागचे कारणं का आपल्याला विचारते, तत्कालीन कारण का होतं त्यावेळेचं, का जे तुरंत कारण झालं ना उठाव पेटला, याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारते का 1857 उठावाचं तत्कालीन कारण कोणतं। त्याच्यानंतर 1857 उठाव कुठं घडून आला, ह्या उठाव फक्त उत्तर भारतातच झाला, दक्षिण भारतात झाला नाही, तो काऊन झाला नाही, त्याचं कारण का। उठाव आपण हारलो 1857 उठावात, इंग्रजांना आपल्याला हरवलं आणि म्हणून तिथून 100 वर्ष हे डोंबळे भारतावर राज्य करून राहिले। मग आता आपण 100 वर्ष भारतावर इंग्रजांचं राज्य पुन्हा झेला लागलं आपल्याला, तर इंग्रजांना ठीक आहे कोण्या गोष्टीमुळे हे युद्ध जिंकलं, कुठं उठावास प्रारंभ झाला, सगळ्यात पहिले उठाव कोण्या दिवशी झाला, उठावाची तारीख होती 31 मे 1857। 1857 उठाव काऊन झाला, तर प्लासीच्या युद्धाले, पहिलं प्लासीचं युद्ध इंग्रजांच्या विरोधात बंगाल प्रांतात
1757 झालं होतं, त्याला 100 वर्ष पूर्ण होणार होते म्हणून हे वर्ष निवडलं. का आपण 1857 उठाव करू? उठाव काऊन केला? त्याच्यामागचं कारण का? त्याच्यामागचं कारण आत्ताचंच तत्कालीन कारण नव्हतं, तर त्याच्यामागं ठीक आहे त्या डलोशीनं म्हणजे ह्या जो उठाव ज्याच्या उरावर येऊन पडला, कॅनिंग नावाचा व्हाईसराय होता त्याच्या उरावर ह्या उठाव येऊन पडला. याच्या अगोदर डलोशी नावाचं एक व्हाईसराय होतो ठीक आहे, त्याले व्हाईसराय नाही म्हणे गव्हर्नर जनरल म्हणे. आणि मग याच्यानंतर राणीचा जाहीरनामा आला, त्याच्यानंतर झाला ठीक आहे व्हाईसराय, गव्हर्नर जनरलचा झाला व्हाईसराय. हे जे व्हाईसराय होतं डलहौशी, त्या डुकऱ्यानं संस्थानं खालसा करून घेतली. म्हणजे जे लोक ठीक आहे राजाच्या राजवाड्यात राहे आणि त्याचं संस्थान होतं, त्या संस्थानात यायनं इंटरफिअर पहिल्यापासूनच चालू केला होता ह्या इंग्रजायनं डोंबड्यानं. यायले म्हणे ठीक आहे, यायले म्हणे तैनाती फौज घ्या तुम्ही. तैनाती फौज म्हणजे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे. म्हणजे यायनं जे राज्य जिंकून घेतले ते जिंकून घेतले, मग बाकीचे जे संस्थान होते जे पैसेवाले होते त्याले म्हणे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमच्यावर आम्ही हमला करणार नाही. तुम्ही एक काम करा, का तुम्ही सैनिक पैनिक ठेवता ना गाऊ काही नाही, याच्यावर खर्च करता काम नाही धाम नाही, तुम्ही आमचं सैनिक वापरा, आम्ही तुम्हाला सैनिक देऊ, तुमचं परराष्ट्र धोरण आम्ही ठरवू, तुमच्यावर कोणी हमला करणार नाही. आता एक राज्य आहे त्याच्याकडे गेला ठीक आहे, आणि त्याले म्हणते हैदराबाद संस्थानात गेला, तिच्या राजाला म्हणते इंग्रज अधिकारी, म्हणजे का तुम्ही हे पायता म्हणते सैनिक गिनिक एवढा पगार शस्त्र अमक ढमकं इकत घ्या लागते, काही टेन्शन नका घेऊ, तुमच्यावर आम्ही हमला करणार नाही, बाजूचा राजा हमले करणार नाही याची गॅरंटी मी देतो, कशाला टेन्शन घेता गो, फालतू काम नाही धाम नाही, हे माय सैनिक घ्या, याचे मात्र मला पैसे द्यायचे. तैनाती फौज लागू केली, तैनाती फौज लागू करणाऱ्यानं करून टाकली पहिली तैनाती. अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे तैनाती फौज हे इंग्रजायचं भारताच्या संस्थानिका डायरेक्ट इंटरप्रिटेशन होतं, डायरेक्ट इंटरफिअर. डायरेक्ट यायनं का केलं? यायनं बॉर्डरवर सैनिक लावले. आता ठीक आहे लक्ष द्या, आता यायचं एक संस्थान आहे ठीक आहे. आता पाहावे 1857 उठाव, मग 1857 उठाव ठीक आहे जेव्हा बी झाला तर हे एक संस्थान ठीक आहे, यालेच लागून दुसरं संस्थान, यालेच लागून तिसरं संस्थान. तैनाती फौज कशी केली पाहा, इंग्रज एवढे हुशार होते भाऊ हे तैनाती फौज ठीक आहे. तर हे तैनाती फौज ज्यानं लागू केली तर हे आता इथं हैदराबाद संस्थान आहे, इथं म्हैसूर संस्थान आहे ठीक आहे, म्हैसूर संस्थान आहे, इथं हैदराबाद संस्थान आहे. याले का म्हणे का तू काही टेन्शन नको घेऊ, त्या बॉर्डरवर मी सैनिक लावतो, त्याचं मला पैसे देत जा. कायले एवढे सैनिका गिनिकावर पैसे खर्च? पहिल्यांदा यायनं काय केलं, कमी पैशात इंग्रजांचं प्लॅनिंग पहा, कमी पैशात यायले सैनिक देऊन दिले, तुम्ही बिंदास राहा. मग कमी पैशात याच्या बॉर्डर इंग्रज अधिकारी मग ह्या बापूसाहेबाकडे गेला म्हैसूर संस्था. यायनं असेच केले, आजूबाजूच्या सगळ्या संस्थानिकाली याले गेले, याले थोस गेम दिला, तू कायले अगो सैनिक गिनिक वाढवतो म्हणजे काय सैनिका बिनिकावर खर्च करतं, माय सैनिक घे, तू यार कोणी हमला करणार नाही, तू टेन्शन नको घेऊ, बिंदास राहत चाले. इथं बी याले बी सैनिक दिलं, तू फक्त पैसे देत जा, मस्त दारू पित जा ठीक आहे, मस्त ठीक आहे 5-6 बायका लेकरं बिकरं चल देतो या प्रोग्राम, आणि मस्त तुझं राज्यकार भरपात जा का अगं आणा ठीक आहे, सैनिकं कमी करून टाक टप्प्याटप्प्यानं. फक्त म्हणजे यायले राजायले सैनिकं कमी करायला लावले इंग्रजायनं, तू काय लगाव याच्या माग लागला. याले आता पहा, याले सैनिक दिलं याच्या बॉर्डरला, याच्याही बॉर्डर याच्याही सोबत ॲग्रीमेंट केलं तैनाती फौजचं, याच्याही सोबत केलं, याच्याही सोबत केलं, मला सांगा आजूबाजूच्या सर्वच संस्थानासोबत तैनाती फौजचं ॲग्रीमेंट केलं. विशेष नाही भाऊ, आता इथं इंग्रजाचं सैनिक, इथं इंग्रजाचं सैनिक, इथं इंग्रजाचं सैनिक, हमला कोण करणार आहे भेंडो, यायचेच हे आणि का रे मग घे तंबाखू खा, यायचेच सैनिक घे ला तंबाखूल चुना, यायचेच सैनिक राहिले बे, कोण हमला करणार आहे. यायनं सगळ्यासोबत ॲग्रीमेंट करून घेतलं आणि यायचे पैसे तैनाती फौजचे मग यायनं अवकात दाखवणं सुरू केली. आणि जे अवकात दाखवणं सुरू केल्यावर चालले यायचे पैसे कचं वाढत, सुस्तीत नाही गेली. यायनं सैनिकं कमी करून टाकले, शस्त्र जंगाटून गेले, शस्त्राले ठीक आहे जे शस्त्र साठ्यात शस्त्रगारामध्ये शस्त्र पाजून ठेवत होते ठीक आहे, त्याचं नूतनीकरण चालूच राहत होतं ते बंद केलं ठीक आहे, ते शस्त्रगार बंद झाले, सैनिक भरती बंद झाली. आणि मग राजा उरला आणि त्याचे मोजके बॉडीगार्ड उरले का भेंड, जेव्हा युद्ध करायची येईन तर एकटा राजा लढणार आहे का तिथं, हां वेळेवर ट्रेनिंग देणार आहे का, वेळेवर सैनिक भरती करणार आहे का, युस ठीक आहे शस्त्र कुठून आणणार आहे एवढे,
तुम्हाला सांगतो पूरं फुल प्लॅनिंगनं इंग्रज आहे ना तैनाती फौज ठीक आहे भारतीय लोकायले लागू केली. तवा 1798 लॉर्ड वेलस्की नावाचा गव्हर्नर होता लॉर्ड वेलस्की. ह्या लॉर्ड वेलस्कीनं तैनाती फौज लागू केली. लॉर्ड वेलस्की त्यानं सगळ्यात पहिले ह्या करार केला हैदराबाद संस्थानसोबत आणि हैदराबाद संस्थानले तैनाती फौज दिली आणि असं करत बंद्या भारतातल्या संस्थानी काय यायनं तैनाती फौज केली. तैनाती फौजचे 1854-55 एवढे पैसे थकित झाले भाऊ का काही विचारू नका. यायनं हे टॅक्स वाढवत गेले. राजाकडून पैसे काही भरणं झाले नाही. हे एवढे पैसे का राजाच्या सैनिकाच्याही पगारापेक्षा जास्त व्हायला लागले. हा थकबाकी व्हायला लागली आणि जवा थकबाकी एकदम झाली तर इंग्रजायले चान्सच भेटला का तुम्ही एकत पैसे द्या नाही तर संस्थानं खालसा करा. हा इंग्रजायनं ढोबर कसं बरोबर आपला गेम फिट केला भाऊ. इंग्रज लय छत्रे होते साले आले तर आले अशी कुबडं पाहून लात मारावं लेकायच्या फेणकाडावर. तर हैदराबाद संस्थान हे पहिलं संस्थान आहे जिथं यायनं तैनाती फौजची ठीक आहे सुरुवात केली. ठीक आहे लॉर्ड वेलस्कीनं तैनाती फौज लागू केली. पा प्लॅनिंग कुठून केलं 50 वर्षानं बरोबर यायनं गेम उचलला भारतातल्या संस्थानिकायचा आणि बंद्या राजाईले तैनाती फौज देऊन दिली. यायचे बमाड पैसे वाचन यायच्याकडून नुसतं लुटे आणि जेव्हा मग 1857 वेळ आली ना युद्ध करायसाठी ह्या राजापाशी सैनिक बी नाही शस्त्रगार बी नाही शस्त्रगारा साठा नाही का भेंड लढणार आहे का मग अशी हे पुरं म्हणजे त्यानं 3-4 प्लॅनिंग करून एकाच वेळेस गेम केला भारतीय लोकायचा. मग 1857 पासून ते 1857 पर्यंत अनेक उठाव झाले. अनेक झाले. संन्यासायचा बंड संन्यासी लोकांना फकीरायचा बंड त्या संन्याशाच्या बंडावर तर बंकिमचंद्र चॅटर्जीनं आनंदमन नावाचं पुस्तक लिहिलं ज्याच्यातलं वंदे मातरम गाणं घेतलं. संन्यासायचा बंड संतालांचा बंड भिल्लांचा बंड आदिवाशांचा बंड पायेकरांचा बंड ठीक आहे ओरिसामध्ये पायकांचा बंड ठीक आहे हा बंडच बंड झाले भाऊ. मोफलांचा बंड ठीक आहे केरळमध्ये मोफलांचा बंड आंध्र प्रदेशात पायेकराचा बंड का बंड होय का होय सैनिकांनी बंड केले. इंग्रजायच्या हाताखालतं जे भारतीय सैनिक होते त्यांनी बंड केले भाऊ. एवढे बंड अलग अलग ठिकाणी अलग अलग वेळी झाले म्हणून इंग्रजांनी मोडून काढले. मागच्या लेक्चरमध्ये ते बंड मी तुम्हाला समजून सांगितले. आता इंग्रजांनी का केलं मग हे तैनाती फौजची वसुली होती हे वसुली ठीक आहे हे वसुली जो लॉर्ड ठीक आहे लॉर्ड डफरीन आला हे डलौशी आला डफरीन नाही भाई लॉर्ड डलौशी आला ह्या बापूसाहेब आला चौपनले ह्या डोंबड्यानं कारभार केला. हे आल्याच्या नंतर यानं का केलं का राजायले म्हणे यानं केलं खालसा धोरण चालू. कोणतं धोरण खालसा धोरण. हे खालसा धोरण ह्या बापूसाहेबांनी राबवलं. यक्त तुम्ही माझे पैसे जे आहे इंग्रजायचे ते पैसे द्या नाही तर संस्थान खालसा करा म्हणजे खाली करा याले म्हणते खालसा धोरण. का म्हणते खालसा धोरण. मग यायनं प्लॅनिंग करून धोरण ठीक आहे राबवलं. त्या खालसा धोरणाअंतर्गत यांना 3 गेम दिले. किती गेम दिले 3. ह्या म्हणे यक्त तुम्ही संस्थानं खालसा करा त्याच्यासाठी यांना 3 कारण दिले. एक कारण दिलं तैनाती फौजची वसुली. पा ठीक आहे खालसा धोरण राबवणारा बापूसाहेब कोण तर खालसा धोरण राबवणारा बापूसाहेब म्हणजे लॉर्ड डलौशी. लॉर्ड डलौशीनं खालसा धोरण राबवलं आणि खालसा धोरणाअंतर्गत यांना 3 तत्व सांगितले का तुम्ही एकत आमचे पैसे जे आहे ते द्या नाही तर संस्थानं खालसा करा. ठीक आहे पैशाची वसुली यालेच म्हणते ठीक आहे तैनाती फौजची वसुली ठीक आहे आणि वेगवेगळ्या कारणासाठी संस्थानं खाली करून घेतली यालेच म्हणते खालसा धोरण. पहिलं कारण होतं तैनाती फौजची वसुली. ठीक आहे तैनाती फौजची वसुली मग तैनाती फौजची वसुली करायला लागला नाही देणं होत असेल तर पैसे द्या. दुसरं कारण होतं दत्तक वारसा नामंजूर. ठीक आहे दत्तक वारसा नामंजूर. ठीक आहे दत्तक वारसा नामंजूर. आणि तिसरं कारण होतं ठीक आहे खालसा धोरण राबवायचं. ठीक आहे ते म्हणजे
प्रशासनात अकार्यक्षमता, ठीक आहे, प्रशासनात अकार्यक्षमता, ठीक आहे. ज्या राजाले प्रशासन चालवता येत नसेल त्या नाही खाली करा. आता राजाले लेकरच होई नाही जुन्या, सारे अर्ध्या राजाचे लेकर दत्तक होते, ते दत्तक नाही पाहिजे म्हणे. तू या ओरिजिनल आहे का DNA ते असं तर दाखव. दुसऱ्याचं आता त्यावेळेस काय आहे, मग बायको आहे, ठीक आहे, बायकोच्या बहिणीचंच घे, ठीक आहे, मग याच्या भावाचंच घे उष्ण, याच्या चुलत भावाचंच घेईन, ठीक आहे, ह्या बहिणीचंच लेकरू घेईन दत्तक. दत्तक वारसा नामंजूर, म्हणजे दत्तक लेकरू नाही पाहिजे, ओरिजिनल असं तर दाखव, ठीक आहे. प्रशासन चालवता येत नसेल तरी खाली कर. त्याच्यानंतर मग ते तैनाती फौजचे पैसे देणे नसन होत तरी खाली कर. असे संस्थानं खाली केले. आणि हे जे संस्थानं खाली केले त्याच्यामुळे आपली आता गादीले धोका आहे. आणि आपण जर आता एल्गार केला नाही, आपण जर आता बंड केलं नाही, तर हे इंग्रज बंदच्या बंद आपलं दाबते. असं फुल भारतीय राजाची मेंटॅलिटी झाली का आता आपल्याला यायले बंदच्या बंद द्या लागते भाऊ, नाहीतर हे काही आपल्याला वापस देणार नाही. आणि हे खाली करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्या उरावर बमार पैसे झाले आहे, कर्ज झाला आहे, ठीक आहे, आता करायचं का. म्हणून मग 1857 उठाव झाला. उठावाचे बरेचसे कारण होते. एकच उठावाचं कारण होतं, ते तत्कालीन कारण, ठीक आहे, मंगल पांडेनं, ते तर कारण वेवरचं होतं, ठीक आहे, का मंगल पांडेनं, ठीक आहे, मेजर हुसेनची, ठीक आहे, गोळ्या मारून हत्या केली. आपला जो सेनापती होता त्याचीच हत्या करून टाकली. ते तर तत्कालीन कारण होतं, ठीक आहे. त्या तत्कालीन कारणाचं तत्कालीन कारण म्हणजे, ठीक आहे, बंदुकीच्या गुळीले जे सैनिक होते इंग्रजांच्या सैनिकात, जे भारतीय लोक सैनिक म्हणून होते त्याले, ठीक आहे, त्या बंदुकीच्या गुळीची कारतूस जे राहे त्याले डुकराची चरबी आणि गाईचं कातड होतं, ठीक आहे. मग आता हे डुक्कर हे वज्र आहे, मुसलमानांना अजिबात जमत नाही, आणि गाय हे पूजनीय आहे हिंदू लोकांसाठी. त्याच्यामुळे ते आपल्या कुठंतरी भावना दुखावल्या जाते हिंदू लोकांच्या, हे तत्कालीन कारण होतं. काय हे आम्ही करत नाही आणि तुम्ही आम्हाला हे जबरदस्तीनं करायला लावून राहिले, तर म्हणून, ठीक आहे, दत्तक वारसा नामंजूर या कारणासाठी संस्थानं खालसा करून घेतले. तैनाती फौजची वसुली या कारणासाठी संस्थानं खालसा करून घेतले. आणि प्रशासनात अकार्यक्षमता या कारणासाठी संस्थानं खालसा करून घेतले, ठीक आहे. मग ते कोणते संस्थानं खालसा करून घेतले ते बी सांगतो मी तुम्हाला. मग आता लक्ष द्या, आता, ठीक आहे, इंग्रज आहे ना, कोणता कोणता भाग 1857 दाबला होता पा, कोणता कोणता, जे जे लाल कलरमध्ये आहे ते इंग्रज आहे ना जिंकलेलं होय. तुम्हाला जे नकाशात लाल कलरमध्ये दिसून राहिलं ते इंग्रज आहे ना दाबलेला भाग आहे ह्या, ठीक आहे, पुरा आहे बा. ह्या जो लाल कलरचा भाग आहे, जे पिंक कलर दिसून राहिला, ह्या इंग्रज आहे ना जिंकलेला आहे. जो येलो कलरमध्ये आहे तो हिंदू राजाचा भाग आहे, हिंदू राजाच्या संस्थानिकाचा, राजपुतांना होयकर संस्थान, कच्छ संस्थान. हिरवा जो भाग आहे तो मुस्लिम संस्थानिकांचा भाग आहे. हे जे बेरार आणि निजाम हैदराबाद संस्थान दिसून राहिलं निजामाचं, ठीक आहे, हे मुस्लिम आहे. मैसूर, कोचीन, ठीक आहे, बिजापूर, ठीक आहे, हे, ठीक आहे, हे काश्मीर, ठीक आहे, पटियाला, हे सगळे जे जे तुम्हाला येलो कलर दिसून राहिले हे हिंदू राजाचे संस्थानिकांचे, ठीक आहे, राज्य आहे. आणि जो पिंक कलर आहे तो इंग्रज आहे ना एवढा भाग 1857 जिंकला होता. आणि मग त्याची नजर, हे लक्ष द्या रे, मग त्याची हे 1857 हे दिल्ली गिल्ली, ठीक आहे, हे जे इकडे दिसून राहिले तुम्हाला लखनौ बिकनौ, हे जे इंदोर, ठीक आहे, ग्वाल्हेर, ठीक आहे, हे जे आहे तर हे राजाच्या ताब्यात होतं, ठीक आहे. हे इंग्रजांची नजर खुपत होती का हे आपण जिंकायचं, आणि त्याच्यासाठी फुल प्लॅनिंग केलं होतं. ह्या 1857 वेळचा नकाशा होय मी तुम्हाला दाखवून राहिलो. मग, ठीक आहे, आता पहा, 1857 उठावाच्या पहिले बरेचसे बंड झाले. त्यात त्यात 1806 भारतीय सैनिक जे इंग्रजांच्या ताब्यात होते त्याचा सर्वात मोठा बंड वेल्लोरचा बंड 1806 म्हणून प्रसिद्ध आहे. असे तर उठाव लोकांना केलेले लय झाले. आदिवासींचा उठाव, भिल्लांचा उठाव, कोलामांचा उठाव, ठीक आहे, पायगारांचा उठाव, ठीक आहे, त्याच्यानंतर मोफलांचा उठाव, लय उठाव झाले, लय उठाव घडून काढले यायनं. तर वेल्लोरचा बंड 1806 झाला. बराकपूर छावणीत, ठीक आहे, 1824 उठाव झाला, ठीक आहे, 1824 पुन्हा बराकपूर छावणीतल्या सैनिकानं उठाव केला. आणि लाट डोलवशीनं मग 1854 खालचा धोरण राबवलं. ते खालचा आता सांगितलं मी तुम्हाला.
1857 उठावाचे कारण कोणते होते, काऊन उठाव झाला? तर मागच्या काही वर्षात 5-50 वर्षात इंग्रजांनं प्लॅनिंग असं केलं का भारतीय लोकांच्या मनात इंग्रजांच्या बद्दल प्रचंड द्वेषभावना निर्माण झाली. ठीक आहे, एक तर होतं का जे लोक इंग्रजांच्या सैनिकात होते, ठीक आहे, त्या सैनिकातल्या लोकायले काला पाण्याची सजा एखाद्याला झाली तिथं जहाजात न्या लागेल. आता हिंदू रीतिरिवाजानुसार समुद्रगमन हे त्याज्य आहे, समुद्रगमन करता येत नाही बा. आणि आपल्याला समुद्रातून अंदमान निकोबार म्यानमारमधीने श्रीलंकेतने आफ्रिकेतने आणि हेच हिंदूले जमे नाही. त्याच्यानंतर दाढी वाढवे हिंदू लोक, तर दाढी वाढवण्यावरसुद्धा बंधन आणले ते. सैनिकात होता टिकला लावून नको येऊ म्हणे. त्याच्यानंतर यायनं तर हदच केली, यायनं 303 बंदूक आणली होती मारासाठी. त्या बंदुकीत जे कारतूस होतं त्याला डुकराची चरबी आणि गाईचं कातडं होतं, ते कातडं दातानं शिला लागे. आणि सगळे शाकाहारी लोक होते त्याच्यात हे मांसाहार सांगे. आम्ही ते मांसाहारच झालं ना मग ठीक आहे. डुक्कर हे मुस्लिमांना त्याज्य होतं, त्याला जमे नाही. आणि हिंदूला गाय पूजनीय होती म्हणून जे जे सैनिक इंग्रजाच्या सैनिकात होते त्याच्या विरोधात द्वेषभावना निर्माण झाली, त्यांनाही बंड करायचं कोशिश केली. म्हणून तेव्हाचं राजकीय कारण म्हणजे ठीक आहे, या डलहौसीनं ठीक आहे संस्थानं खालसा केले आणि तैनाती फौजची वसुली केली. तीन कारणासाठी संस्थानं खालसा केले, ठीक आहे, कोणते कोणते? प्रशासनात अकार्यक्षमता, त्याच्यानंतर तैनाती फौजची वसुली आणि त्याच्यानंतर दत्तक वारसा नामंजूर. त्याच्यावर मी प्रश्न विचारते, दत्तक वारसा नामंजूर या खातीर कोणते संस्थान खालसा केले ते सांगतोच तुम्हाला. तत्कालीन कारण होतं बंदुकीच्या गोळीला, ठीक आहे, गायीची कातडी आणि डुकराची चरबी होती. ठीक आहे, हे तत्कालीन कारण होय, परीक्षेत विचारते वारंवार. त्याच्यानंतर ठीक आहे, सतीबंदी कायदा केला होता 1828, ठीक आहे. अबे सतीबंदी कायदा केला होता ना विल्यम बेंटिकनं बंगाल प्रांतात का, यानंतर भारतात कोणती स्त्री आपल्या नवऱ्याच्या चितेवर सती जाणार नाही. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा केला, ठीक आहे, तो विधवा पुनर्विवाह कायदा 1856 केला. ठीक आहे, का विधवांना पुन्हा विवाह करण्याची परवानगी राही. त्याच्यामुळे भारतीय लोकांना वाटलं का हे आपल्या जाती धर्मात जास्तच इंटरफेअर करत आहे, आपल्या जातीय प्रथा परंपरा रूढी खतम होऊन जाईन याच्यामुळे. धार्मिक 1813 कायद्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना, 1813 कायद्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी दिली इंग्रजांना, ते अजून बी चालू आहे. तर त्याच्यामुळे वाटलं का आपल्या हिंदू धर्मावर याच्यामुळे गदा आली बा, आपल्या धर्माचा कुठंतरी नाश होईल अशी एक भावना भारतीय लोकांच्या मनात तयार झाली. पहा 1857 हे धार्मिक कारण, हे सामाजिक कारण, हे तत्कालीन कारण, हे राजकीय कारण. ठीक आहे, धार्मिक कारणात 1813 कायद्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्याची मुभा दिली. त्याच्यानंतर सैनिकांना टिकाणं लावून देणे, दाढी वाढवण्यावर निर्बंध आणले. आर्थिक कारण हस्तव्यवसायाचा राज झाला. आता इथून मॅनचेस्टरले कापूस घेऊन जाय, तिथं कापड बनवे आणि आपल्या उरावर आणून इके, त्याच्यामुळे तो कापूस तो कापड सस्ता भेटायला लागला, आपले हस्तव्यवसाय खतम व्हायला लागले. चुकीची महसूल व्यवस्था होती, कायमधारा पद्धत, ठीक आहे, रयतवारी पद्धत, चुकीची पद्धत, ठीक आहे, अय भल्ला टॅक्स आकारे अकातल्यासारखा, दुहेरी टॅक्स व्यवस्था, इंग्रजायचे व्यापारी धोरण, भारतीय लोकांवर जास्त टॅक्स, इंग्रज व्यापाऱ्यावर कमी टॅक्स, त्याच्यामुळे भारतीय लोकांच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण झाला 1857 ठीक आहे उठावाच्या अगोदर. आणि त्या डलहौसीनं ते जे खालसा धोरण राबवलं त्याच्यामुळे संस्थानिकाला वाटलं आता आपलं राज्य जाते आणि भुरका आपल्या हातात राहते. म्हणून मग यायनं ठीक आहे चिडून ठीक आहे 1857 उठाव केला. 1857 नियोजित तारीख होती 31 मे 1857. पहिले दिल्ली काबीज करायला ठरलं होतं, सगळं प्लॅनिंग झालं, पण पुरा गेम झाला. ठीक आहे, उठावाची सुरुवात उठाव चालू करायचा होता 31 मेले, उठाव सुरू झाला 29 मार्च 1857. म्हणजे ठीक आहे सरळ 1 महिना अगोदर उठाव अगोदर सुरू झाला. त्याच्यात बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या 34व्या रेजिमेंटच्या मंगल पांडेनं सरळ ठीक आहे सरळ आपलाच सेनापती, आपल्याच बटालियनचा सेनापती, ठीक आहे आपल्याच ठीक आहे से आपलाच बटालियनचा सेनापती डायरेक्ट ठीक आहे त्याच्यावर मेजर हुसेन, का नाव होतं त्याचं मेजर हुसेनवर ठीक आहे डायरेक्ट बंदुकीनं त्याच्याच पाशी जे बंदूक होती त्यानं हल्ला केला. 29 मार्च 1857 मंगल पांडेनं आपल्याच बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या 34व्या बटालियनचा सेनापती मेजर हुसेन या इंग्रज अधिकाऱ्याचा मर्डर केला.
इंग्रज आना तिथून, ठीक आहे, थिंगीपल्ली 1857 उठावाची तुम्हाला सांगतो, ठीक आहे, डायरेक्ट लगेच पहा 29 मार्च 1857 ठीक आहे वध केला कोणाचा, मेजर हुसेनचा, आणि 8 एप्रिल 8 दिवसात भाऊ 8-9 दिवसात ठीक आहे मंगल पांडेले 8 एप्रिल 1857 बराकपूर येथे फाशीची सजा दिली. सांगा इतके इंग्रज बदमाश, इतकी फास्ट प्रोसिजर कायले म्हणते भाऊ, हां ठीक आहे. हे ठीक आहे, हे पहिली इंग्रजांच्या काळातली फाशी आहे. इंग्रजांना 8 एप्रिल 1857 बराकपूर छावणीत, ठीक आहे, बराकपूर छा ठीक आहे बराकपूर येथे मंगल पांडेला 8 दिवसात फाशावर चढवलं भाऊ, आणि तिथून सुरू झालं. मग 10 मे 1857 लगेच मग झालं सुरू, आणि 10 मे 1857 मिरत बराकपूरच्या समोर, मिरत आहे उत्तर प्रदेशात, दिल्लीच्या जवळ आहे, दिल्लीपासून 30 मैल अंतरावर आहे. किती मैल? 30 मैल अंतरावरच्या दिल्लीच्या बाजूला जे छावणी होती इंग्रजांची मिरत, इथं सैनिकांनी बंड केला. म्हणजे इंग्रजांच्या सैनिकातनं त्यांचे शस्त्र घेतले आणि सीधा दिल्लीवर वार केला, आणि दिल्लीवर जाऊन ठीक आहे दिल्लीवर हमला केला. 11 तारखेला 10 तारखेला निघाले 10 मे 1857 आणि 11 तारखेला दिल्ली काबीज केली आणि जाहीर केलं का याच्यानंतर दिल्लीचा बादशाह ठीक आहे दिल्लीचा बादशाह हा बहादूरशाह जफर राहीन आणि दिल्ली आता इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाली. पण तुम्हाला सांगतो 2 महिने दिल्ली बहादूरशाह जफर याच्या ताब्यात होती. इंग्रजांनी बहादूरशाह जफरले ठीक आहे अटक केली, तिच्यावर हमला केला आणि दिल्ली ताब्यात घेतली, ठीक आहे. तर हे जे आहे हे खतरनाक आहे 1857 उठाव. म्हणून 1857 उठावात ठीक आहे आता उठाव ह्या उत्तर भारतातच झाला, दक्षिण भारतात काही झाला नाही, ठीक आहे. उठाव हारण्याचेही बरेचसे कारणं आहेत, हे बी आपण या लेक्चरमध्येच पाहू. तर 1857 उठाव कुठं झाला, ठीक आहे, 1857 उठावाचं मुख्यालय ठीक आहे कुठं होतं, तर बिठूरले होतं. कुठं होतं? बिठूर, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, उठाव कुठं झाला, त्या उठावाचं नेतृत्व कोणं केलं, त्याच्यानंतर तो उठाव मोडून कोण्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काढला, याच्यावर आपल्याला परीक्षेत जोड्या लावा प्रश्न येते, 100% येते म्हणजे येते, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, 1857 उठाव कुठं झाला आणि केव्हा झाला. पहिला उठाव पाहता लखनौ, ठीक आहे, याचं मुख्यालय होतं अवध, अवधले अयोध्या म्हणे, ठीक आहे. मग आता लखनौचा उठाव झाला 30 मे 1857 याचं नेतृत्व केवलं बेगम हजरत मल, आता हिचा नवरा मेला होता, हे राजपाटावर बसली होती, हिचं राज्य काऊन खाली करून मागितलं माहिती आहे का इंग्रजांनी, तर म्हणे तुझा जो पोरगा आहे तो एकदम लहान आहे, त्याला गादीवर बसायचा अधिकार नाही, आणि तू तर बसू शकत नाही, तू स्त्री आहे. तिनं आपल्या लहान पोराले 4 महिन्याच्या पोराले गादीवर बसवलं होतं, ठीक आहे. लखनौ याचं मुख्यालय अवध, ठीक आहे, लखनौचं मुख्यालय अवध अयोध्या, ठीक आहे. 30 मे 1857 बेगम हजरत महल हिनं हिचं नेतृत्व केलं लखनौच्या उठावाचं. हा उठाव मोडून काढलाला इंग्रज अधिकारी. आता उठाव मोडून काऊन काढली आहे ना, तुम्हाला सांगतो, यायच्या पाशी अत्याधुनिक शस्त्र होती. आपण घोड्यानं आपला एखाद्याला मदत मागायची असली बाजूच्या राजाले, आपला माणूस जाईल लेटर घेऊन, चिटोर घेऊन, तिघडिक 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 तिघडिक, मग ते लेटर 2 दिवसांनी पोचे, ठीक आहे. राजे साहेब आम्हाला मदत पाहिजे, ते मदत 4 दिवसांनी पोचे त्याले, तोपर्यंत युद्ध खतम होऊन जाईल, राजा हारला नाही, ठीक आहे. आपल्या आपला आपला माणूस आपला सैनिक जाय घोड्यावर तलवार घेऊन, तिघडिक 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 तिघडिक, तिकडून धडकन 303 गुये धडकन पडला या का भेंड. त्याच्यापाशी अत्याधुनिक साधनं होते, त्याहिले सैनिक बोलवायचं असलं त्यानं ट्रेन टाकल्या होत्या. 1853 भारतात ट्रेन आणली, त्या ट्रेन खूप कामात आल्या त्याहिले 1857 उठात. त्याहीनं तार सुविधा सुरू केली होती, तार रपकन तार पोचली का, सैनिकाची मदत पाहिजे, लगेच बोगीत भरले ठीक आहे मालवाहतुकीच्या डब्यात का, लगेच सैनिक पोचून जाय. ह्या आपले चालले घोड्यानं तिकडेक 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 करत, असा विषय होता तो. म्हणून ठीक आहे 30 मे 1857 ठीक आहे ठीक आहे 30 मे 1857 बेगम हजरत महल यांनी लखनौचं नेतृत्व केलं, ह्या उठाव मोडून काढला. जनरल ओड्रम, जनरल हॅवलॉक आणि जनरल कॅम्बल तिघा मिळून एका बाईवर हमला केला, ठीक आहे. जिचं लहान पोरगं होतं, जनरल ओड्रम, जनरल हॅवलॉक आणि जनरल कॅम्बल तिघांनाही मिळून ठीक आहे तिघांनाही मिळून ह्या उठाव काढला, उठाव मोडून काढला या तीनही इंग्रज अधिकाऱ्यांनी. दिल्ली आता दिल्ली ए लक्ष द्या रे, दिल्ली 11 मे ठीक आहे 1857 तर दिल्ली काबीज केली बहादूरशाह जफरनं 11 मे 1857 हां, आणि 2 महिने त्याच्या ताब्यात राहिली. कोणाच्या? ठीक आहे
कोणाच्या बहादूरशाह जफरच्या आणि मिरजचे सैनिक होते याच्यासोबत आणि सेनापती होता बक खान. तुम्हाला सांगतो यायचा उठाव दिल्लीचा उठाव मोडून काढला सप्टेंबर महिन्यात. कोण्या महिन्यात? सप्टेंबर महिन्यात मोडून काढला. ठीक आहे, लक्ष द्या. मग 15 सप्टेंबरले ठीक आहे विल्यम हर्सन ठीक आहे 15 सप्टेंबर तारीख होती 15 सप्टेंबर 15 सप्टेंबर 1857 ठीक आहे 1857ले मेजर निकोलसन आणि जी काय मेजर जॉन निकोलसन आणि मेजर ठीक आहे हर्सन यायनं उठाव मोडून काढला. 2 महिने दिल्ली ठीक आहे 2 महिने दिल्ली बहादूरशाह जफर या ठीक आहे शेवटच्या मुघल सल्तनतच्या हातात होती. ह्या मुघल साम्राज्याचा शेवटचा सुलतान होय बहादूरशाह जफर आणि बहादूरशाह जफरले अटक केली आणि रंगून आता ठीक आहे हे रंगून आहे म्यानमारमध्ये तिथं टाकलं आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. तिथं समाधी आहे त्याची रंगूनले आणि बक खान ह्या युद्धातच मारल्या गेला. ठीक आहे युद्धातच मारल्या गेला सेनापती बक खान. ठीक आहे तर असं 1857चा उठाव मेजर हर्सन आणि जॉन निकोलसननं मोडून काढला. मग त्याच्यानंतर कानपूर हे होतं 1857च्या उठावाचं मुख्यालय आणि कानपूरचं मुख्यालय कानपूरपासून काही अंतरावर होतं बिठूर ह्या तिथं होतं. ठीक आहे बिठूर हां लक्षात ठेव जा. ह्या उठाव झाला 5 जून 1857 ठीक आहे आणि या उठावाचं नेतृत्व केलं नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे आणि सेनापती तात्या टोपे. तात्या टोपे हा असा माणूस होता का कानपूरच्याही उठावात युद्धात भाग घे आणि झाशीच्या राणीनं बोलावलं तर झाशीच्या राणीले मदत करायला जाय 2-3 वेळा गेला ग्वाल्हेरच्या युद्धाच्या वेळेस. तर नानासाहेब पेशवे ठीक आहे यायनं ऐन युद्धातून पलायन केलं अन्य पायले उठून पळाले आणि सेनापती तात्या टोपेले शिपरी शिवपुरी ठीक आहे आता त्याला शिवपुरी म्हणते जुन्या काही शिपरी म्हणे ठीक आहे. तर सेनापती तात्या टोपेंना अटक केली इंग्रजांनी आणि फाशीची सजा दिली. त्याला फाशी झाली 1857च्या उठावाच्या वेळेस. ठीक आहे जे ठीक आहे कानपूर जे मुख्यालय होतं 1857च्या उठावाचं तो उठाव मोडून काढला जनरल कॅम्बेल. बे कुठचा उठाव कोणी मोडून काढला कोणाच्या विरोधात ठीक आहे कोणी नेतृत्व केलं कोणत्या उठावाचं याच्यात जोड्या लावा प्रश्न येते लक्षात ठेव जा. कानपूरचा उठावाचं नेतृत्व केलं ठीक आहे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. तर जनरल कॅम्बेल ठीक आहे यांनी उठाव मोडून काढला. मग त्याच्यानंतर झाशीची राणी आता हिचं पोरग होतं दत्तक आणि हे दत्तक वारसा नामंजूर आहे म्हणे. कोण दलवशी म्हणे हे नाही जमात म्हणे ठीक आहे जनस्थान खालचा पाहिजे म्हणे. तर माय मेरी झाशी नाही दुंगी म्हणे. का म्हणे? माय मेरी झाशी नाही दुंगी मी मेली तरी चालेन पण माझी झाशी देणार नाही. 5 जून 1857 5 जून 1857ले झाशीच्या ठीक आहे झाशीच्या राणीवर ठीक आहे हमला केला आणि हे संस्थान ताब्यात घेतलं इंग्रजांनी. राणी लक्ष्मीबाई याच्या अगोदर 2-3 उठाव झाले त्या उठावात ठीक आहे झाशीच्या राणीनं इंग्रजांनी हरवलं पण मग मात्र ठीक आहे प्रचंड सैनिक घेऊन इंग्रजांनी हमला केला. त्यावेळेस तात्या तोपेही व्यवस्थित ठीक आहे पोहोचू शकले नाही. ठीक आहे एकटीच ठीक आहे राणी लक्ष्मीबाई लढली. तर राणी लक्ष्मीबाई याच्या विरोधात ज्यानं उठाव म्हणून काढला थोय शेलूट करे का अशी पहिली बाई मी स्त्री पाहिली म्हणे का जिनं ठीक आहे या सर्व उठावात सगळ्यात खतरनाक असन तर झाशीची राणी लक्ष्मीबाई. तर धारातीर्थी पडल्या युद्धात ठीक आहे 5 जूनपासून उठाव सुरू झाले 17 जून 1857ले उठावात धारातीर्थी पडल्या. एवढे दिवस युद्ध चालून शेवटी धारातीर्थी होऊन हे झाशीच्या राणीची झाशी इंग्रजाईच्या ताब्यात गेली. ठीक आहे ग्वाल्हेर ठीक आहे ग्वाल्हेरले युद्ध झालं मध्य प्रदेशात. ठीक आहे मग ह्यू रोजनं मोडून काढला तो उठाव त्याचा. त्याचा जो सेनापती होता ते त्यानंसुद्धा प्रशंसा केली का या 1857च्या उठावात सर्वात प्रखर लढणारी ठीक आहे जे ठीक आहे जे राजा होता किंवा जे ठीक आहे राणी होती ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई. जगदीशपूरमध्ये ठीक आहे एक जमीनदार होता ज्याले जो जेलमध्ये होता त्यानं जेलमधल्या लोकायले त्याच्या मनात ह्या 1857च्या उठावाबद्दल भावना पेरली आणि रातून जेल फुलला आणि सगळ्या लोकांनी बंड केला जेलमधल्या. तर जगदीशपूर 20 जुलै 1857च्या जेलमध्ये उठाव झाला आणि जगदीशपूरचं नेतृत्व केलं 80 वर्षाच्या एका बुड्यानं त्याचं नाव होतं राणा कुंवर सिंग. बुडे बी कम नव्हते तवा भाऊ ठीक आहे राणा कुंवर सिंगाने केलं पण त्याचा आणि यायनं कोणाची मदत घेतली तर जे जेलमध्ये होते त्याची मदत घेऊन डायरेक्ट उठाव केला.
सेनापती डगलसनं यायचा उठाव म्हणून काढला. त्याचे शस्त्र ठीक आहे त्याच्याच शस्त्रागारातून घेतले आणि त्याच्या सुरावर धड सुरू केले. तर असं हे ठीक आहे असं हे 1857 उठावात प्रमुख जिथं 1857 युद्ध झाले, कारण दक्षिण भारतात तर युद्ध झालं नाही. दक्षिण भारतातले राजे इंग्रजांसोबत एकनिष्ठ राहिले म्हणून ठीक आहे. ताट्या टोपेचं नाव होतं रामचंद्र पांडुरंग टोपे, आडनाव होतं यावलकर भट, आणि झाशीच्या राणीचं माहेरचं नेम होतं मणिकर्णिका मोरपंत तांबे. ठीक आहे, ह्याच नावानं पिक्चर निघाला होता मणिकर्णिका. मग त्याच्यानंतर ठीक आहे, मग आता 1857 उठाव आपण का बरं हारलो, ठीक आहे, त्याचे काही कारण आहे. 1857 उठावाचे हा ठीक आहे का बरं हारलो का कारण आहे. तर 1857 उठाव हारल्याच्या नंतर ठीक आहे का कारण, त्याचं कारण प्रशंसक ठीक आहे, त्याचे कारण शोधणं आवश्यक आहे. तर 1857 उठाव हारण्यामागचं कारण म्हणजे ठीक आहे, भारतीय राजांमध्ये ठीक आहे, संपूर्ण भारतातल्या राजांमध्ये एकनिष्ठता नव्हती. का नव्हती? एकनिष्ठता नव्हती. त्याच्यानंतर युद्ध हारण्याचं कारण म्हणजे आपल्या राजाकडं आधुनिक शस्त्रसाठ्यांचा अभाव होता. त्याच्याकडं लगेच सैनिकाची मदत पाठवायची असेल तर तार पाठवित आम्हाला मदत पाहिजे. इकडं आपले तिकडी तिकडी घोड्यावर जाय ते थ्रीनं आपल्याला उडून दे धाडकन मेला आपला सैनिक. ठीक आहे, त्याच्यानंतर युद्धाचं सैनिक पोहोचवण्यासाठी रेल्वे त्याला कामात आली, अत्याधुनिक सोयीसुविधा होत्या. दक्षिण भारतातले राजे इंग्रजांसोबत एकनिष्ठ राहिले म्हणून केवळ उत्तर भारतातच 1857 उठाव झाला, दक्षिण भारतात झाला नाही. त्याच्यामुळे दक्षिणेकडलं सैनिक उत्तर भारतात न्यायले इंग्रजायले सोपी गेलं पा. ठीक आहे, म्हणजे दक्षिण भारतातले राजे एकनिष्ठ राहिले. त्याच्यानंतर भारतातल्या लोकांमध्येच एकवाक्यता नव्हती. एका दमानं जर उठाव झाला असता संपूर्ण भारतात, तर इंग्रज आले तवाच ठीक आहे चड्डी काढून पया लागलं असतं. इतकं खतरनाक काम झालं असतं. तर म्हणून 1857 उठाव हारण्यामागचे अनेक कारणं आहे. ठीक आहे, का ज्या कारणात त्यावेळेस ठीक आहे 1857 उठाव इंग्रज हारले आणि त्याच्यानंतर त्यानं पुनर्रचना केली. का जिथं जिथं उठाव झाले तिथं ठीक आहे एकाच 6 सैनिक होतं, तर तिथं 201 केलं. ठीक आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर ठीक आहे आणि बोर्ड ऑफ ठीक आहे कंट्रोल हे डायरेक्ट कॅन्सल केले. ते का परिणाम झाले ते सांगतोच, कारण त्याच्यानंतर 1857 उठाव झाला. थोडंशानं इंग्रज वाचले ठीक आहे, त्याचा पॅन्ट सुटता, नाही तर इंग्रज आईले बंदा भारत सोडून तवाच पया लागलं असतं. समजलं का? म्हणून इंग्रज आईनं मग ठीक आहे 1857 उठाव हाणून पाडला. 1857 उठावाचे कारणं कोणते हे तुम्हाला मी सांगितले, या कारणानं आपण हारलो. कारण आपल्यात एकवाक्यता नव्हती, एकनिष्ठता नव्हती. ठीक आहे, कणखर नेतृत्व नव्हतं, एकाच माणसाच्या हातात नेतृत्व नव्हतं. ठरलेल्या तारखेला उठाव झाला नाही, त्याच्या 2 महिने अगोदर सुरू झाला. ठीक आहे, उठाव एकाच दिवशी नाही झाला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी उठाव झाला. त्याच्यानंतर ठीक आहे राज्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता नव्हती, कोणाला कोण मदत करायची, वेळेवर कोण पोचण, हे सगळे सत्यानाश होते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण 1857 उठाव हारलो. आणि मग त्याच्यानंतर राणीनं ठीक आहे राणीचा जाहीरनामा पाठवला 1 नोव्हेंबर 1858. इलाहाबादच्या दरबारात त्यानं वाचून दाखवला आणि त्यावेळेस ज्याच्या उरावर उठाव आला, बे 1857 उठाव ते कारभार केला डलहौशीनं, का त्यानं खालसा धोरण लाभवलं आणि उठाव ठीक आहे ह्या आला नाही 56 याच्या उरावर उठाव आला कॅनिंगच्या. आणि राणी व्हिक्टोरियानं ठीक आहे 1857 उठाव ठीक आहे झाल्याच्या नंतर राणीचा जाहीरनामा पाठवला, तो लॉर्ड कॅनिंगनं इलाहाबादच्या दरबारात वाचून दाखवला. त्याची तारीख होती 1 नोव्हेंबर 1858. ठीक आहे, मग काय म्हणते राणी ठीक आहे 1857 उठावात. ठीक आहे, तर ते बी पाहू. हे पहा 1857 उठावाचे हे खरे ठीक आहे खरे राजे आहे ज्यावेळेस ठीक आहे त्यांनी उठाव यशस्वी करून दाखवला. हे बहादूरशाह जफर ठीक आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे हे राणा कुंवर सिंग ठीक आहे, त्याच्यानंतर तात्या टोपे, नानासाहेब पेशवे ठीक आहे. हे तुम्हाला यासाठी दाखवून राहिलो का हे चित्र पाहून पटकन डोक्यात जाते. मग राणीच्या जाहीरनाम्यात काय होतं मंगल पांडे, तर राणीच्या जाहीरनाम्यात ठीक आहे राणीच्या जाहीरनाम्यात काय होतं,
तर राणीचा जो जाहीरनामा होता तो राणीचा जाहीरनामा का म्हणते लक्ष द्यावे. तर राणीचा जाहीरनामा, राणीचा जाहीरनामा म्हणते एकाशेच्यात येऊन जाते म्हणजे सगळं. राणीच्या जाहीरनाम्यात बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर 1784 पीट्स इंडिया ॲक्टनं जो बोर्ड ऑफ ठीक आहे 1784 ॲक्टनं ठीक आहे जो बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आणला होता अस्तित्वात तो रद्द केला. ठीक आहे लक्ष द्या रे, बोर्ड ऑफ कंट्रोल ठीक आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल ठीक आहे आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ठीक आहे आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ठीक आहे हे रद्द करण्यात आले. बोर्ड ऑफ डायरेक्टर ठीक आहे, डायरेक्टर हे जे ठीक आहे निर्माण केले होते भारतात कायदे बनवण्यासाठी ठीक आहे हे रद्द केलं, कॅन्सल. त्याच्यानंतर राणीचा जाहीरनामा म्हणे का याच्यानंतर आम्ही भारताच्या गव्हर्नर जनरलच्या अधिकारात प्रचंड वाढ करत आहे. तो म्हणजेच भारताचा पंतप्रधान, पण त्याला व्हाईसराय म्हणायचं. मग भारतात ठीक आहे गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसराय हे पद निर्माण केलं. कोणतं पद? व्हाईसराय. गव्हर्नर जनरलले व्हाईसराय म्हणण्यात आलं. म्हणून लॉर्ड कॅनिंग हाच भारताचा पहिला ठीक आहे शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय झाला लॉर्ड कॅनिंग. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या रे, आणि त्याच्यानंतर भारतमंत्री पद तयार केलं. भारतमंत्री भारतात का कारभार चालू आहे भारतावर वारंवार लक्ष ठेवण्यासाठी भारतात भारतमंत्री पद तयार केलं. पण ह्या भारतमंत्री डोंबड्या इंग्लंडच्या संसदेत राहे. तर कायच्यासाठी तयार केलं? कारण राणीचा जाहीरनामा म्हणे का याच्यानंतर भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार ह्या फक्त आणि फक्त इंग्लंडच्या संसदेला असेल. तो ईस्ट इंडिया कंपनीसारख्या ढोबर आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर बोर्ड ऑफ कंट्रोल या असणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीचं बंद ढोबर राणीच्या जाहीरनाम्यानं खतम केलं. का म्हणलं? लक्ष द्या बे. ठीक आहे चौथं काम राहिलो, ईस्ट इंडिया कंपनीचं ढोबर पूरच्या पूर, ईस्ट इंडिया कंपनीचं ढोबर राणीच्या जाहीरनाम्यानं पूर खतम केलं. बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल जे कायदे मंडळ बनवलं होतं 1884 पीट्स इंडिया ॲक्टनं ते खतम केलं. आता भारतासाठी ठीक आहे कायदे बनवण्यासाठी व्हाईसराय राहीन आणि त्याचं मंत्रिमंडळ राहीन ते भारताचा कायदा बनवण आणि भारतमंत्री राहीन. भारतमंत्री हे चापलूसपणा करायला दिल्ली इंग्लंडच्या संसदेत राहीन. भारतात का चालू आहे का नाही, भारताचं प्रतिनिधित्व इंग्लंडच्या संसदेत हे करण, भारतात का कारभार चालू आहे ह्या तिथं सांगण. ह्या चोट्ट्याचा पगार हे राय चोट्टं इंग्लंडले आणि याचा पगार भारताच्या तिजोरीतून जात होता. ठीक आहे भारताच्या तिजोरीतून जात होता तो. ठीक आहे मॉन्टेगो चेम्सफोर्ड ॲक्टनुसार 1919 मॉन्टेगो चेम्सफोर्ड ॲक्टनुसार त्याचा ह्या भारताच्या तिजोरीतून पगार देणं बंद झाला. तवा कुठं तो इंग्लंडच्या तिजोरीतून देणं सुरू झाला. हे डोंबडं भारतात नाही राहील, हे डुकरे तिकडं राहील. पा यायनं काय केलं, बोर्ड ऑफ कंट्रोल बोर्ड ऑफ डायरेक्टर रद्द केला, ईस्ट इंडिया कंपनी टोटली बॅन केली, लात मारून हकलली, तू पुन्हा इथं पाय नको ठेवू भारतात. भारतासाठी सर्व कायदे करण्याचा अधिकार इंग्लंडच्या संसदेनं आपल्याकडे घेतला. त्याच्यानंतर ठीक आहे इंग्लंडची सर्वोत्तम सत्ता हे इंग्लंड सरकारच्या ताब्यात राहील आणि त्याची प्रमुख इंग्लंडची महाराणी राहील म्हणे. ठीक आहे त्याच्यानंतर भारतामध्ये गव्हर्नर जनरलला व्हाईसराय म्हणण्यात येईल, त्याच्या अधिकारात वाढ केली. त्याच्यानंतर भारतात भारतमंत्री हे पद राहील, पण हे इंग्लंडच्या संसदेत राहील. जे भारतात काय चालू आहे त्याचं प्रतिनिधित्व तो तिथं सांगण, कारभार करण, म्हणजे याचा अहवाल याच्याकडे जाईल आणि तो तिथं वाचून दाखवण. हे दोघं मिळून भारतासाठी कायदे बनवण, हे सगळी व्यवस्था तयार केली. त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर सैनिकाच्या रचनेत ठीक आहे जिथं जिथं उठाव झाला तिथं तिथं 6 भारतीय तो सैनिक 201 प्रमाणात आणलं. जिथं उठाव झाला नाही तिथं 401 ठेवलं, 301 ठेवलं, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ठीक आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उठाव वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. त्याच्यानंतर ह्या जो पहिला भारतमंत्री बनला तो लॉर्ड स्टॅनले बनला. लॉर्ड स्टॅनले ठीक आहे, का म्हणलं? लॉर्ड स्टॅनले ठीक आहे. पहिला भारतमंत्री लॉर्ड स्टॅनले बनला 1857 का म्हणून राहिलो मी ठीक आहे 1857 उठावाच्या नंतर जो राणीचा जाहीरनामा आला त्यानं भारतमंत्री पद तयार केलं. पहिला भारतमंत्री लॉर्ड स्टॅनले, पहिला व्हाईसराय कोण तर तोच लॉर्ड कॅनिंग. ज्यानं उठाव मोडून काढला त्यानं तो राणीचा जाहीरनामा वाचून दिला तोच व्हाईसराय होता. म्हणजे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आणि पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. त्याच्याच काळात ह्या उठाव झाला आणि त्याच्याच काळात राणीचा जाहीरनामा आला, खालसा धोरण बंद केलं. या भारतातील कोणत्याही लोकांमध्ये जाती धर्म वंश पंथ लिंग आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही म्हणे असं राणीनं राणीच्या जाहीरनाम्यात लिहिलं. त्याच्यामुळे भेदभाव बंद झाला आणि भारतीय सैनिकाच्या फेररचनेत बदल केला. जिथं उठाव झाला ठीक आहे तिथं एकास 2 प्रमाण करण्यात आलं, जिथं ज्या इलाक्यात उठाव झाला नाही तिथं 1:3 करण्यात आलं.
लष्करी संरचनेत बदल केला. 1857 आधी युरोपियन सैनिकांची संख्या 40,000 होती. बे लक्ष द्या, 1857 उठाव व्हायच्या अगोदर ठीक आहे युरोपियन सैनिकांची संख्या, ठीक आहे युरोपियन सैनिकांची संख्या 40,000 होती. किती हजार? 40,000. ठीक आहे 1857 अगोदर, ठीक आहे अगोदर ठीक आहे इंग्रज एवढे होते. ठीक आहे 40,000. 1857 उठाव झाल्याच्या नंतर ठीक आहे 1857 नंतर यायची संख्या केली, ठीक आहे यायची संख्या केली 65,000. वाढवले रे बा यायनं, ठीक आहे कारण आता आपल्याला लोक वाढवा लागन, नाही तर हे उठाव केला तर आपल्याला चिडून टाकन. त्याच्यानंतर ठीक आहे भारतीय सैनिकांची संख्या ठीक आहे 2,38,000 होती. ठीक आहे भारतीय सैनिकांची संख्या 2,38,000 होती. भारतीय सैनिक ठीक आहे ए लक्ष द्या बे, भारतीय सैनिकांची संख्या 2,38,000 होती. ठीक आहे उठावाच्या अगोदर, कारण भारतीय सैनिकातलेच लोक बंड करत होते, म्हणून याची संख्या 1,40,000 आणली आहे ना. शाबाश. ठीक आहे म्हणजे सरळ विषय झाला का, एका माणसाच्या तुलनेत हे भारतीय लोक कमी केले आणि एकास 2 प्रमाण केलं आणि जिथं उठाव झाला नाही तिथं 1-3 केलं. मद्रास प्रांत आहे, दक्षिण भारत आहे, अशा ठिकाणी 1-3 केलं. त्याच्यामुळे प्रचंड व्यूहरचनेत बदल झाला आणि 1857 उठाव इंग्रजांनी यशस्वी केला आणि इंग्रजांनी 100 वर्ष पुन्हा भारतावर राज्य करता आलं. ठीक आहे इतिहास लय खतरनाक आहे भाऊ. ह्या होता 1857 उठाव, राणीच्या जाहीरनाम्यानं भारतातली व्यूहरचना, भारतात कायदेची ठीक आहे सत्ता प्रस्थापित करायसाठी जी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली त्याच्यावर, त्याच्यानंतर 1857 नंतर जे कायदे आले त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारत सरकारचा कायदा 1935 याचा तर प्रचंड प्रभाव भारतीय राज्यघटनेवर आहे. ते आपण समोरसमोर पाहूच का कोण्या कायद्यात इंग्रजांना गुलाबजामून दिली, कोण्या कायद्यात बासुंदी दिली, का नुसती पोह्याची प्लेटच आपल्या हातात ठेवली. तर आजच्या दिवशी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडले तर आपलं कोर्स घ्यायचा असेल तर वेबसाईट ठीक आहे ॲप्सवर जा, फिनिक्स अकॅडमीवर जा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असा होता भाऊ 1857 उठाव. जिष्क्या जय हिंद, जय महाराष्ट्र.